कश्मीरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे। खरं म्हणजे आज जे पलायन सुरू आहे, आज ज्या हत्या सुरू आहेत, त्याच्यावर कश्मीर फाइल 2 अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि ह्या कश्मीर फाइल 2 ला जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर एकदा यावं। काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्यांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढलं आहे। बँकेतील कर्मचाऱ्याची हत्या, त्यानंतर कामगारांच्या हत्येने काश्मीरमध्ये पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। गृहमंत्री अमित शहांनी तात्काळ सुरक्षेच्या कारणावर बैठक बोलावली आहे। दरम्यान संजय राऊत यांनी काश्मीरी पंडितांचा मुद्दा घेत भाजपवर निशाणा साधला आहे। मंदिरांपेक्षा संघर्ष करण्यापेक्षा काश्मीरी पंडितांचं प्राण कसे वाचवता येतील ते पाहणं गरजेचं। मंदिरांखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा मोहनराव भागवत बरोबर बोलले, मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो। या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये, खास करून जम्मू काश्मीरमध्ये, काश्मीरी पंडित तिथला नागरिक हिंदू असेल का मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतो आहे। रोज त्यांचे त्यांना मारलं जात आहे, घुसून कार्यालयात, घरात 370 कलम हटवल्यावरसुद्धा तिकडल्या परिस्थितीमध्ये अजिबात बदल झाला नाही। काश्मीर फाईलचं चित्रपटाचं प्रमोशन केलं, पंतप्रधानांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कृपेनं, निर्मात्याने 400-500 कोटी रुपये कमवले, पण काश्मीरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे। खरं म्हणजे आज जे पलायन सुरू आहे, आज ज्या हत्या सुरू आहेत, त्याच्यावर काश्मीर फाईल 2 अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि ह्या काश्मीर फाईल 2 ला जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर एकदा यावं।